नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी शैलेश पक्ष स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी मुंबईला हादरवून टाकणाऱ्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष टाळा न्यायालयानं आज अबू सालेमसह सहा जणांना दोषी जाहीर केलं या दोषीनं शिक्षा ठोठावण्यासाठी येत्या एकोणीस जूनपासून या खटल्याची सुनावणी घेण्यात येणार आहे अबू सालेम मुस्तफा दोसा फिरोज अब्दुल रशीद खान ताहिर मर्चंट करीम उल्ला शेख आणि रियाज सहा सहाजण या प्रकरणी दोषी असल्याचं आज न्यायालयानं जाहीर केलं अब्दुल कयूमला निर्दोष ठरवून वैयक्तिक मुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देशही आज न्यायालयानं दिले या घटल्यातल्या पहिल्या प्रकरणाचा निकाल आधी लागला असून मुख्य आरोपी याकूब मेमनला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जुलै दोन हजार पंधराला फाशी देण्यात आली या हल्ल्याचं सूत्रधार दाऊद इब्राहिम मोहम्मद डोसा आणि टायगर मेमन हे फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात नौशरा सेक्टर इथल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात एका जवानाला आज वीरमरण आलं पाकिस्ताननं आज पुन्हा संघर्षविरामाचं उल्लंघन करत नागरी वस्तींना लक्ष्य करत गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला त्याला भारतीय लष्करानं मात्र चोख प्रत्युत्तर दिलं दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलानं एका दहशतवाद्यालाही आज कंठस्नान घातलं देशव्यापी दौऱ्यावर असलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज सकाळी तीन दिवसांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि शहा यांचं विमानतळावर स्वागत केलं त्यानंतर शहा यांनी शिवाजी पार्क इथं छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवस्मारकाला भेट देऊन सावरकरांनाही अभिवादन केलं या भेटीदरम्यान भाजपाचे राज्यातले खासदार आमदार प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी तसंच स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींबरोबर शहा बैठक घेणार आहेत शहा सध्या देशातल्या विविध राज्यांच्या एकूण एकशे दहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत त्याअंतर्गत शहा यांचा हा मुंबई दौरा आखण्यात आला आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज सकाळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली मात्र या भेटीत कोणत्याही नावाबाबत चर्चा झाली नाही असं काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निश्चित करण्यापूर्वी भाजपाची त्रिसदस्यीय समिती आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनाही भेटणार आहे राजनाथ सिंह व्यंकय्या नायडू यांच्यासह अरुण जेटली यांचाही या समितीत समावेश आहे तेल कंपन्या आजपासून पेट्रोल डिझेलच्या भावांचा दररोज फेर आढावा घेणार आहेत त्यामुळे चालू बाजार स्थितीशी पेट्रोल डिझेलचे किरकोळ विक्रीचे दर आता सुसंगत राहतील या पद्धतीमुळे व्यवस्थेत पारदर्शकता वाढेल शिवाय तेल शुद्धीकरण प्रकल्पापासून पेट्रोल पंपापर्यंत या उत्पादनांचा प्रवाह सुरळीत राहील ग्राहकांना दरांची माहिती दररोज मिळावी त्यासाठी ते वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करणं पेट्रोल पंपावर भावफलक लावणं एसएमएस पाठवणं अशा उपाययोजनांसह सुयोग्य यंत्रणा उभारण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्या आता पावलं उचलत आहेत दर मध्यरात्री ऐवजी सकाळी सहा वाजल्यापासून लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर पेट्रोल पंपचालक संघटनेनं त्यांचा संप याआधीच मागे घेतला वस्तुसवा कर कायदा लागू होण्यापूर्वी सर्व थकबाकी चुकती करण्याची ग्राहकांना सक्ती करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा केंद्र सरकारनं दिला आहे येत्या एक जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटी प्रणालीमुळे कर कमी होणार असून किमती कमी होण्याचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचले पाहिजेत असंही सरकारनं म्हटलं आहे केंद्रीय वित्त मंत्रालयानं काल प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही भूमिका मांडण्यात आली अशा प्रकारे ग्राहकांवर जास्त खर्चाचा भूर्दंड लादणाऱ्यांवर जीएसटी कायद्याच्या एकशे एकाहत्तराव्या कलमांतर्गत नफेखोरीबद्दल कारवाई करण्यात येईल सदनिका आरक्षित करून थोडे पैसे भरलेल्या लोकांनी एक जुलैपूर्वी संपूर्ण पैसे भरले नाहीत तर अधिकच्या कर भरण्याला सामोरं जावं अशी सक्ती बांधकाम व्यावसायिकांकडून होत असल्याच्या तक्रारी कर विभागाकडे आल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश काढण्यात आले आहेत राज्य सरकारच्या दहा हजार रुपयांच्या प्रारंभिक कर्जमाफी योजनेचा फायदा केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्यांनाच मिळणार आहे शेतजमीन असली तरी इतर उद्योगातून उत्पन्न मिळवणाऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही असं सर। राज्य सरकारतर्फे चौदा जूनला काढण्यात आलेल्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली ग्रामीण आणि निमशहरी नी भागातले अनेक शिक्षक प्राध्यापक दुकानदार आणि सेवा पुरवठादार शेतीव्यतिरिक्त इतर व्यवसाय करत असले तरी पीक कर्जाचा फायदा घेतात हे थांबवण्यासाठी प्रथमच अशा प्रकारचा शासन निर्णय काढल्याचं देशमुख यांनी स्पष्ट केलं माजी सरन्यायाधीश प्रफुल्ल चंद्र नटबरलाल उर्फ पी एन भगवती यांचं काल नवी दिल्ली इथं निधन झालं ते पंच्याण्णव वर्षांचे होते जनहित याचिकेचे प्रणेते आणि भारतीय न्यायव्यवस्थेच्या सक्रियतेतले मुख्य शिलेदार म्हणून न्यायमूर्ती भगवती यांच्याकडे पाहिलं जातं पद्मविभूषण सन्मानानं गौरवण्यात आलेले न्यायमूर्ती भगवती यांनी एकोणीशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी या काळात सरन्यायाधीश म्हणून काम पाहिलं भगवती यांनी स्वातंत्र्य चळवळीतही सक्रिय सहभाग घेतला होता एकोणीसशे बेचाळीसमध्ये तुरुंगवासही भोगला होता चार महिने भूमिगत राहून त्यांनी स्वातंत्र्य लढ्याचं काम केलं त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार